मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतमोजणीसाठी ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांचं मतमोजणी केंद्रात ठाण। ठाण्यामध्ये रेव पार्टी झाल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा। सर्व प्रकारच्या ड्रग्जसह टॉप पेडलर सुद्धा पार्टीमध्ये असल्याचा दावा। जयकुमार गोरे यांची 5 जुलैला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कोरोना काळातल्या कोट्यवधींचा भ्रष्टाचार प्रकरणी गोरेंवर आरोप। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी। चौथ्याही दिवशी मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवाशांचा संताप। देवदर्शनाला जाणाऱ्या कुटुंबाचा नागपूर यवतमाळ महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी। नागपुरात 10 वर्षात दुसऱ्यांदा जून मध्ये सर्वात कमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली। चिपळूणमध्ये भर रस्त्यावर मगरीचं दर्शन, चिंचनाका परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीती। अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात आजपासून शाळा सुरू, विद्यार्थ्यांचं वाजत गाजत शाळेत स्वागत। आता पालखी सोहळ्याचं लाईव्ह लोकेशन फक्त एका क्लिकवर, वाहतूक पोलिसांकडून लाईव्ह पालखी ट्रॅकिंग लिंक शेअर।